आज माझ्यासोबत भाजपवासी झालेले माजी आमदार संदीप नाईक आहेत. सर, काय सांगाल? एकीकडे असं म्हणतात की जहाज बुडायला लागलं की प्रत्येकजण पटपट उड्या मारायला लागतं, तसं राष्ट्रवादीला सध्या गळती लागली आहे आणि तुम्ही सध्या सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल काय सांगाल? 2014 साली देखील अशाच प्रकारची भारतीय जनता पार्टीची लाट होती. नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांवर करीत होऊन अनेक लोक यांनी पक्षप्रवेश केला आणि त्या परिस्थितीमध्ये मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर ऐरोली मतदारसंघातून आदरणीय नाईक साहेबांचे विचार घेऊन ती निवडणूक लढली आणि मी यशस्वी झालो. आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढली. जवळपास 111 जागांमध्ये 52 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आले, आमच्या सपोर्टमध्ये 5 अपक्ष निवडून आले आणि त्यानंतर आम्ही सत्ता स्थापन केली. त्यामुळे जर कुठेतरी निवडून यायचं आहे किंबहुना सत्ता त्या ठिकाणी बदलायची अशा प्रकारची मानसिकता मनामध्ये नव्हती. आपण पक्ष बदलतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आता एकंदर देशाचं वातावरण, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी घेतलेली धोरणं आणि आपल्या देशाचं जगामध्ये वाढलेलं नावलौकिक, ज्या पद्धतीनं ज्या गतीनं देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये काम करतायत, ग्रामीण भागाचे प्रश्न असतील, शहरी भागाचे प्रश्न असतील जे ते सोडवत आहेत, त्याच गतीनं नवी मुंबईतील शहराचा विकास होईल, सर्वांगीण विकास होईल. नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, शहरवासियांचे प्रश्न मार्गी लागतील, त्याचबरोबर झोपडपट्टीवासियांचे देखील प्रश्न मार्गी लागतील. हा रेटा नागरिकांचा होता आणि तो नगरसेवकांपर्यंत पोहोचला आणि 5 वर्ष काम करत असताना मला देखील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम, त्यांच्या सहकाऱ्यांचं काम आपल्या शहराला अजून उंचीकडे घेऊन जाऊ शकतं हा विश्वास माझा बसला आणि आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सर, असं म्हणतात की भाजप म्हणजे मुलं पळवणारी टोळी, तर त्या दृष्टीनं बऱ्याच मुलांचा प्रवेश झालाय आणि त्यानंतर त्यांचे वडीलही त्यांच्या पाठोपाठ पक्षात आलेत, असं सुजय विखेंच्या बाबतीत झालं, राधाकृष्ण विखेंच्या बाबतीत, विजयसिंह मोहिते पाटील वाटेवर आहेत. काय वाटतं की गणेश नाईक सुद्धा आता तुमच्या प्रवेशानंतर भाजपमध्ये येतील? मी आपल्याला सांगितलं की आमच्या कुटुंबातील वरिष्ठ मंडळी जी आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांनी निर्णय केला की आपल्याला राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतंत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आणि त्यानुसारच मी आणि सागरजी नाईकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि आमच्या परिवारातले ज्येष्ठ मंडळी या सर्वांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे, परंतु त्यांच्या भूमिकेबद्दल मी भाष्य करणं योग्य समजत नाही. काल जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीका केली की त्यांनी राष्ट्रवादी जी आहे ती मुंबईमध्ये संपुष्टात आणली. 2014 मी पवार साहेबांना सांगितलं होतं की हे लोक राष्ट्रवादी संपवणार आहे, तर त्या आरोपाबद्दल काय सांगा? बाकी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून झालेलं काम हे सर्वांना माहिती आहे आणि आजवर राष्ट्रवादीतले ठाणे जिल्ह्यातले जे इतर नेते राष्ट्रवादी सोडून गेले त्यांना आपण विचारलं तर ते मूळ कारण आपल्याला सांगू शकतील. आणि नवी मुंबईमध्ये ह्या सर्व प्रकारची कठीण परिस्थिती असताना देखील 52 नगरसेवक निवडून आणून राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली, चांगलं काम करण्याचं काम हे त्या ठिकाणी ह्या शहरामध्ये केलं, एक संपूर्ण राज्याला एक वेगळा मेसेज दिला. त्यामुळे पक्ष संपवला कोणी हा त्यांनीच त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. निश्चितच, तर आपण बघितलं की संदीप नाईकांनी सांगितलं की पक्ष कोणी संपवला हे जितेंद्र आव्हाडांनी ठरवावं आणि गणेश नाईक हे भाजपमध्ये येणार का याविषयी त्यांनी अद्यापही भाष्य केलं नाही. आरती मोरे, SW मराठी, मुंबई.